नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक डॉक्टर निर्णय शहा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो मित्र हो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑडिट ऑफ हॉटेल या संकल्पनेला सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण हॉटेलच्या संदर्भामध्ये असणारे विविध प्रकारचे कायदे किंवा त्यामध्ये असणाऱ्या जर्न जनरल कंडिशन्स कोणकोणत्या प्रकारे ऑडिटरने विचारात घेणं गरजेचं आहे याचा अभ्यास केला पाठ सेकंडमध्ये आपण रिसिट्स आणि पेमेंट्स या संदर्भामध्ये ऑडिटरने कशा पद्धतीने ऑडिट करणं गरजेचं आहे किंवा रिसिट्स आणि पेमेंट्सचे ऑडिट करत असताना कोणते मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला मित्रो आपण रिसिट्स या संदर्भामध्ये चर्चा करू या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे द ऑडिटर शूड भाऊच ऑल रिसिट्स विथ रेफरन्स टू द एंट्रीज मेड इन द कॅशबुक विथ द हेल्प ऑफ डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस म्हणजे काय तर ऑडिटरने जेव्हा जेव्हा रिसिट्सच्या संदर्भामध्ये जे, जे, जे काही रिसिट्स किंवा इन्कम्स हॉटेलला मिळालेले आहेत त्याची जी काही एंट्री ऑडिट करायची आहे ती ऑडिट करत असताना कॅशबुकच्या माध्यमातून ऑडिट करणं गरजेचं आहे का तर मिळालेले सर्व रिसिट्स हे कॅशबुकला रेकॉर्ड होणं गरजेचं आहे आणि ते प्रॉपरली रेकॉर्ड झालेले आहेत का डेट वाईज रेकॉर्ड झालेले आहेत का अमाऊंट वाईज रेकॉर्ड झालेले आहेत का हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे आणि हे पाहत असताना त्या संदर्भामध्ये जे काही व्हाउचर्स जे काही बिल किंवा इनव्हॉइस जनरेट झालेलं आहे किंवा जे काही व्हाउ डॉक्युमेंटरी इव्हिडन्स क्रिएट झालेले आहेत त्याच्या आधारे त्याची एंट्री रेकॉर्ड होते का हे पाहणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की व्हाउचर नाही परंतु त्याची एंट्री आहे किंवा एंट्री त्या ठिकाणी नाही परंतु व्हाउचर आहे तर असं काही झालेलं आहे का हे, ओडिटर ने जानुन हे त्या ठिकाणी ऑडिटरने जाणून घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने त्याने रिसिट्स चेक करायला पाहिजे आणि कर मग हे करत असताना काही मुद्दे त्याने कटक्षाने पाहणं गरजेचं आहे की या संदर्भामध्ये ऑडिटर बघू की कशा पद्धतीने तो करू शकतो ऑडिट करू शकतो पहिलं आहे रिसिट्स ऑफ सेल ऑफ फूड स्टफ वाईन्स ड्रिंक्स एक्सेट्रा म्हणजे काय आता हॉटेलमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजे हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये मील प्रोव्हाइड केलं जातं लंच डिनर प्रोव्हाइड केलं जातं ब्रेकफास्ट प्रोव्हाइड केलं जातं त्याला फूड स्टफ म्हणतात काही ठिकाणी वाईन्स ड्रिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात किंवा बरोबर किंवा लंचबरोबरसुद्धा या ठिकाणी आपल्याला कोल्ड ड्रिंक्स प्रोवाईड केले जातात तर हे केल्यानंतर त्याची सेल एंट्री होणं गरजेचं आहे तर ती सेल एंट्री झाल्यानंतर त्याची रिसीट जनरेट होते तर ही रिसीट त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे किंवा त्याचं कॅशबुकला रेकॉर्डिंग झालेलं आहे का नाही हे पाहिलं पाहिजे म्हणजे आपण असं त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की ही शूड भाऊच द रिसीट फ्रॉम सेल स्टफ ऑफ सेल ऑफ फूड स्टफ किंवा वाईन कोल्ड ड्रिंक्स आणि त्याची जी काही कॉपी आहे त्या रिसिट्सची किंवा त्या व्हाउचरची ती कॅश मेमो स्वरूपामध्ये डेली समरी टेकिंग्समध्ये प्रिपेअर होणं गरजेचं आहे त्याचं समरीशीट तयार व्हायला पाहिजे आणि त्या समरीशीटमध्ये आता हॉटेलमध्ये अशा पद्धतीचे अनेक ट्रान्झॅक्शन्स होत असतात अनेक कस्टमर्स येत असतात आणि प्रत्येक कस्टमर्सची रिसिट तयार होत असते आणि ही रिसिट्स ही डेली समराईज होणं गरजेचं आहे कॅशरने ही डेली समराईज केलेली जी काही रिसिट आहे ही चेक करणं गरजेचं आहे आणि त्याचं कॅश जी जमा झालेली आहे याच्याशी टॅली करणं गरजेचं आहे ऑडिटरने या दोन्ही गोष्टी पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी डेली कॅश रेकॉर्ड केली जाते का समरी केली जाते का कॅशर त्या पद्धतींचं रो रोजचं रेकॉर्डिंग क्लोज करतो का टॅली करतो का हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा व्हिजिटर्स लेजर आता व्हिजिटर्स लेजर म्हणजे ज्या ठिकाणी हॉटेल हो हे लॉजिंग बोर्डिंगचं काम करतात किंवा या पद्धतीची फॅसिलिटी प्रोवाईड करतात त्या ठिकाणी काय असतं हॉटेल व्हिजिटर्स लेजर्स प्रिपेअर केले लेजर जातात म्हणजे हॉटेलमध्ये कोण आलेलं आहे कोण राहिलेलं आहे कोणत्या रूममध्ये राहिलेलं आहे त्याने किती रूम्स ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा बेड असतील तर किती बेड ॲक्वायर केलेले आहेत रूममध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज त्याने घेतलेल्या आहेत त्याचे कोण त्याचं जे काही बिल आहे ते बिल टोटली व्हिजिटर्स लेजसला रेकॉर्ड होणं गरजेचं आहे आणि व्हिजिटर्स लेजर क्लोज करत असताना त्याचं येणं देणं त्याचे रिसिट्स हे त्या ठिकाणी प्रॉपरली रेकॉर्ड होणं गरजेचं आहे म्हणजे सेपरेट व्हिजिटर्स लेजर हॉटेलने मेंटेन केलेलं आहे का असेल तर त्या पद्धतीने त्याचा फॉर्मॅट प्रॉपरली आहे का आणि जो काही व्हिजिटर त्या ठिकाणी येतो त्याची सिग्नेचर त्या ठिकाणी घेतली आहे का जे काही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते डॉक्युमेंट्स त्या व्हिजिटर्सकडून घेतलेले आहेत का हे पाहणं गरजेचं आहे दुसरं व्हिजिटर्सचे जमा केलेले ॲडव्हान्स किंवा व्हिजिटरने जाताना दिलेले चेक इन चेकआउट करत असतानाचे जे काही पैसे आहेत हे कॅशबुकला प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत कि का किंवा इंट इम्पर्सनल काही लेजर्स क्रिएट केले असतील तर इम्पर्सनल लेजर्स त्या ठिकाणी म्हणजे एक्सपेन्सेसचे काही लेजर्स असतील ले तर ते एक्सपेन्सेसचे लेजर्स त्या ठिकाणी क्लोज केलेले आहेत का हे दे, देखील देखील पाहणं गरजेचं आहे दुसरं रिसिट्स ऑन अकाउंट ऑफ लॉजिंग अँड बोर्डिंग आता लॉजिंग अँड बोर्डिंगच्या संदर्भामध्ये सेपरेट अकाउंट मेंटेन केलेला आहे का म्हणजे वरती व्हिजिटर्सचं येणं देणं हे लॉजिंग बोर्डिंग ज्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं तेच आहे परंतु त्या ठिकाणी व्हिजिटर्सचं पर्सनल अकाउंट झालं म्हणजे मिस्टर एक्स या रूममध्ये आला या हॉटेलमध्ये आला इतके दिवस राहिला आणि मग त्याचं रूम रेंट असेल त्या रूममध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस असतील हे सगळं व्हिजिटर्स लेझरमध्ये रेकॉर्ड होतं परंतु ज्या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग पण आहे म्हणजे लॉजिंग बोर्डिंग आहे याचं सेपरेट अकाउंटिंग मेंटेन होणं गरजेचं आहे कस्टमर्सचं ॲज अ व्हिजिटर लेझर म्हणून मेंटेन होणं गरजेचंच आहे परंतु ज्यावेळेस हॉटेल हॉटेलकडे सपोज वीस रूम आहेत किंवा पन्नास रूम आहेत शंभर रूम आहेत तर त्याचं रूम्स त्याचे रूम चार्जेस किंवा काही रूम ए सी आहेत तर किती रूम नंबर ऑफ रूम्स ए सीमध्ये आहेत किती नंबर ऑफ रूम नॉन ए सी आहेत किती नंबर ऑफ रूम्समध्ये सिंगल बेड आहे किती नंबर ऑफ रूम्समध्ये डबल बेड आहे किंवा किती रूम्स ह्या लक्झरियस रूम्स आहेत तर अशा पद्धतीने त्याचं सेपरेट अकाउंटिंग होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक रूम ही पर डे कशा पद्धतीने युटिलाईज केली जाते किंवा कुणाकोणाला कोणकोणत्या रूम्स कधी कधी अलॉट झालेल्या आहेत तर ह्याचं सेपरेट अकाउंटिंग होणं गरजेचं आहे ज्याला आपण रूम अकाउंटिंग असं पण म्हणू शकतो त्यानंतर रिसिट्स ऑन अकाउंट ऑफ होल्डिंग कॉन्फरन्स सेमिनार मॅरेज एक्सेट्रा तर या ठिकाणी काही पैसे आपल्याला या स्वरूपातसुद्धा मिळतात काही रिसिट्स आपल्याला या स्वरूपातसुद्धा मिळतात की Uh, काही वेळेस हॉटेलमध्ये कॉन्फरन्सेस सेमिनार वर्कशॉप घेतले जातात काही फॅमिली पार्टीज त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात काही पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात किंवा काही वेळेस स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काही ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आयोजित केल्या जातात आणि मग याचं रेंट किंवा त्या हॉलचं रेंट त्या ठिकाणी मिळत असतं तर हे रिसिट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे तर या संदर्भामध्ये तो हॉल बुक करताना किती रक्कम जमा झालेली आहे हॉल किती तासासाठी किती दिवसांसाठी जा घेतलेला आहे त्यांच्यामध्ये काही ॲग्रीमेंट झालेला आहे का, का। किंवा करस्पॉन्डिंग पार्टीज ज्या आहेत तर त्या पार्टीजमध्ये काही बाउंडिंग झालं होतं का किंवा त्यांनी काही युटिलायझेशन आहे का तर यांच्याकडून काही रिसिट्स जे जमा झालेले आहेत तर हे रिसिट्स त्या ठिकाणी कॅशबुकला किंवा रिसिटन पेमेंट अकाउंटला प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत का हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हॉटेलच्या संदर्भामध्ये येणाऱ्या रिसिट्स किंवा येणारे इन्कम किंवा आपण साध्या भाषेमध्ये म्हटलं तर कॅश स्वरूपामध्ये जी काही पैसे जमा होतात त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे तर हे चेक करणं ऑडिटरचं काम आहे त्यानंतर पेमेंट किंवा एक्सपेन्सेसच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर पहिला मुद्दा आहे परचेसेस ऑफ मटेरियल तर साहजिक आहे आता हॉटेल म्हटल्यानंतर वस्तू आपण परचेस करतो रॉ मटेरियल परचेस करतो आपण फळे फुले पांड प भाजीपाला कडधान्य अशा अनेक गोष्टी हॉटेल परचेस करत असतं काही इक्विपमेंट्स परचेस करत असतं कि किंवा काही डे टू डे स्टेशनरीज खरेदी करत असतं तर हे जे काही मटेरियल आहे हे परचेस करत असताना काही पेमेंट्स करावे लागतात तर ते परचेस कुणाकडून करायचं ते ठरलेलं आहे का किंवा अनडिसायडेड uh, काही पर्चेसेस आहेत तर ते परचेस करणं त्यासाठी काही ॲग्रीमेंट केलं होतं का किंवा त्यासाठी काही मान्यता घेतलेली आहे का हॉटेलच्या ज्या काही बॉडीज आहेत त्यांच्याकडून तर हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचं पेमेंटला रेकॉर्डिंग झालेलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे सॅलरी वेजेस अलाउन्सेस हे पेड केले जातात तर प्रॉपरली त्या त्या व्यक्तींना ते पेड केलेले आहेत का त्याचे सॅलरी शीट्स मेंटेन केलेल्या आहेत का आणि त्याचं पेमेंटला रेकॉर्डिंग झालेलं आहे का हे पाहिलं पाहिजे त्याच पद्धतीने फिक्स्ड असेट्स परचेस आहेत तर फिक्स्ड रासेट परचेस केल्यानंतरसुद्धा ती फिक्स्ड रॅसेट खरेदी करण्याचा व्यवहार कोणाच्या अधिकारात होता त्याने तो खरेदी केला आहे का त्यासाठी काही टेंडर मागवणं गरजेचं होतं का टेंडर मागवला असेल तर ते टेंडर जे काही सँक्शन करायचं आहे त्याची प्रोसिजर फॉलो केलेली आहे का आणि ज्यावेळेस हे फिक्स्ड रासेट प्रत्यक्ष परचेस केले जाते त्यावेळेस त्याचं पेमेंट हे पेमेंट साईडला रेकॉर्ड केलेलं आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचे व्हावच त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असा फरक त्या ठिकाणी ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे म्हणजे कोणता खर्च कॅपिटल स्वरूपाचा आहे कोणता खर्च रेव्हेन्यू स्वरूपाचा आहे हे प्रॉपरली रेकॉर्ड केलेलं आहे का हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये त्याने रजिस्टर्स चेक केले पाहिजेत व्हाउचर्स चेक केले पाहिजेत आणि संबंधित ट्रान्झॅक्शन्स किंवा ॲग्रीमेंट असेल तर ते चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर पेमेंट्स मेड टू फॉरेन कोलॅबरेटर्स इफ एनी असा शब्द वापरलेला आहे म्हणजे काही हॉटेलच्या संदर्भामध्ये असं असू शकतं की काही हॉटेल हे इंटरनॅशनल लेवलवरती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे असू शकतात तर इंटरनॅशनल लेवलवरती दुसऱ्या देशामध्ये दे जर अशा पद्धतीने जर काही फॉरेन एजंट असतील तिथल्या हॉटेल्स असतील किंवा तिथल्या काही ट्रॅव्हलिंग एजन्सीज असतील तर त्यांच्याशी टायअप केलेला आहे आणि त्यांना काही फॉरे सर्विसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा बऱ्याच वेळा स्पोर्ट्स पर्सन हे बाहेरच्या देशातून आपल्यामध्ये टुर्नामेंटसाठी येतात मॅचेससाठी येतात तर ती राहण्यासाठी काही कोलॅब्रेशन झालेलं असू शकतं एजन्सीजशी त्या त्या म्हणजे असोसिएशनशी त्या स्पोर्ट्स असोसिएशनशी तर असं काही फॉरेन कोलॅबरेशन झालं असेल तर त्यांच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालेलं आहे ते ॲग्रीमेंट पाहणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये ठरलेल्या टर्म्स पाहणं गरजेचं आहे त्यांचं बिलिंग त्या पद्धतीचं के आहे का त्यांना कोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांचे रेट्स त्या ठिकाणी ठरलेल्या ॲग्रीमेंटप्रमाणे आहेत का त्यांचे रिसिट्स त्या पद्धतीने आलेले आहेत का ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं का या सर्व गोष्टी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे जेव्हा तो पेमेंट साईडचं चेकिंग करतो किंवा ॲज अन एक्सपेन्सिस म्हणून काही त्यांना पेड करावे लागले असतील तर ते पेम पेमेंट्स त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की त्या एजन्सीजला आपल्याला काही पेड करावं लागतं काही ट्रॅव्हलिंग एजन्सीज असतात त्यांना कमिशन पेड करावं लागतं ब्रोकरेज पेड करावं लागतं किंवा जसं की लॉन्ड्री रॉ लॉन्ड्री फॅसिलिटी हॉटेल काय करतं हायर करतं दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या कंपनीकडून किंवा मेंटेनन्स फॅसिलिटी किंवा किंवा जे काही व्हेकल्स आहेत त्यांचं रिपेरिंग फॅसिलिटी ह्या दुसऱ्या एजन्सीजकडून काय केलं जातं कोलॅबरेट करून घेतलं जातं आणि त्यांना पेमेंट्स दिलं जातं हे जर इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलवरती होत असेल तर जर तसंच त्या पद्धतीने झालं असेल कोलॅबरेट तर त्यांचे ॲग्रीमेंट्स त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आणि पेमेंट्स किती दिले किती राहिले हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे ॲग्रीमेंटपेक्षा जास्त पेमेंट झाले झाले आहेत का आणि जर झाले असतील तर त्या खर्चाला मान्यता होती का किंवा तो ते पेमेंट करायला मान्यता घेतलेली आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे शेवटचा मुद्दा म्हणजे अदर एक्सपेन्सेस जसं प्रिंटिंग स्टेशनरी इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा मेंटेनन्सच्या संदर्भात इतर काही खर्च करावे लागत असतील तर हे खर्चसुद्धा या पेमेंट साईडला रेकॉर्ड होतात मग अशा पद्धतीचे जे काही खर्च आहेत तर ते खर्च योग्य पद्धतीने झालेले आहेत का त्याचं व्हाउचर त्या ठिकाणी मिळालेलं आहे का ते व्हाउचर फायलिंग केलेलं आहे का त्याची एंट्री कॅशबुकला झालेली आहे का त्या एक्सपेन्सेस अकाउंटला त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे का हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हॉटेलच्या संदर्भामध्ये असणारे रिसिट्स आणि पेमेंट्स या ठिकाणी ऑडिटरने चेक करताना या गोष्टी करणं गरजेचं आहे Thank you.